आजही 24 तास एक पाऊल पुढे। सातत्यानं होणाऱ्या लोडशेडिंगमुळे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली, शिवाय दगडफेकही झाली। भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात 15,000 शेतकरी आणि हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते। दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश केलेल्या जामनेरमध्ये लोडशेडिंगमुळे सतत वीज गायब राहते, त्यामुळे कापसाला पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत। दुसरीकडे अभ्यास करताना वीज नसल्याने विद्यार्थीही हैराण झालेत, त्यामुळे संतप्त शेतकरी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अंत्ययात्रा काढून नंतर दहन करण्यात आलं। मोर्चेकऱ्यांना वीज वितरण कार्यालयामध्ये घुसण्यास मज्जाव केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली, शिवाय किरकोळ दगडफेक झाल्यानं तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं। मात्र 5 दिवसांमध्ये लोडशेडिंग कमी करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला। एमएससीबीने या ठिकाणी मनमानी कारभार चालवलेला आहे। कुठे ग्रामीण भागामध्ये 18 तासाचं लोडशेडिंग आहे, कुठे 16 तासाचं लोडशेडिंग आहे, कुठेकडे 12-12 तासाचं लोडशेडिंग आहे। आणि हे लोडशेडिंग असताना संध्याकाळी सर्वच तालुक्यामध्ये रात्री 7 ते 10 ही 3 तास लाईन बंद असते। म्हणजे माणूस थकून बागून घरी येतो, मजूर घरी येतो, आमच्या भगिनी काम करून घरी येतात, त्यांना स्वयंपाक अंधारात करावं लागतं, जेवण अंधारात करावं लागतं। शाळेतले मुलं संध्याकाळी 6 वाजता घरी येतात, त्यांना अभ्यास करायला कुठेही एक तासभरही चान्स नाही, संधी नाही ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये। त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न त्यामुळे निर्माण झालेला आहे, पिठाच्या गिरण्या बंद असतात, त्यामुळे हा सर्वसामान्य माणूस जो आहे हा सर्व त्रस्त झाला। 24 तास एक पाऊल पुढे।